धक्क्याची लढाई आहे आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की हा हे असे गरीब बिचारे तसं नाही आहे. आम्ही योद्धा आहोत, आम्ही सत्याचे योद्धा आहोत आणि आम्ही असे लढत राहणार आणि गव्हर्नर साहेबांकडून आम्हाला निश्चितच चांगलं आश्वासन मिळालेलं आहे आणि ती स्फूर्ती त्यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे की आम्ही अजून जास्तीत जास्त सत्यासाठी निश्चित जी सध्या परिस्थिती आहे जी आम्हाला फॅमिलीला आतमध्ये कुठल्याही लेवलला फॅमिलीला आतमध्ये टॉन्ट केलं जात आहे, कुठलेही खोटे पुरावे दाखवून इज्जत आणि अब्रूवर हल्ला केला जातोय, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि त्यांनी निश्चित आम्हाला सांगितलं आहे की काही नाही, थोडं धैर्य ठेवा, तुम्ही फाईट करा, सत्याचाच विजय होणार. गव्हर्नर साहेबने आपकी कंप्लेंट का कॉग्निजन्स लिया आहे और कुछ इसमें एक्शन लेंगे या कुछ करेंगे या बात करेंगे केंद्र में बात करेंगे ऐसा कुछ कहा है? देखिए अभी जो मीटिंग हुई है उसके हिसाब से हमें बहुत ही ज्यादा पॉजिटिविटी मिली है. मैं इसके बारे में अभी कमेंट नहीं कर सकती कुछ भी, लेकिन हाँ हमने अर्जी दी है, आगे देखते हैं क्या होगा. आपने अपनी सारी तकलीफें बताई है गवर्नर साहब को, क्या क्या बताया? बताई है हमने, सब बताया है. तो statement inside that we spoke about that the politics had been for in the history of Maharashtra never there has been any politician in that level to go to that level where he has included any women and this is out of level. It is a very very low graded work that has been done. Has he given any assurance? Has he given any assurance? Governor sahab ne kya assurance diya hai aapko? Ye aisi dhyan rakha jayega ki auraton ko khincha nahi jayega agli baar politics ki ladai mein and aur kafi hum aapke saath hain. That is what he said ki aap karo jo bhi legal hai sab. The matter is sub judice also, so everything is believing on the judiciary system. यास्मीन आपने वो शिवरा पुलिस स्टेशन में भी एक समन दिया जी है, हाँ तो फिर राजपाल से मिलने की मैं भी अभी तक वेट कर रही हूँ कि वो मुझे बुलाए. थैंक यू मैम.